निवडणुकावेळेतच होण्याची शक्यता. 13 सप्टेंबरला राज्य निवडणूक आयुक्त तयारीचा घेणार आढावा. विधानसभेसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी 3 ऑक्टोबर नंतर प्रसिद्ध होणार. सूत्रांची माहिती, भाजपचे 50 उमेदवारांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्याचीही माहिती. मुख्यमंत्रीपदाची मागणी करणाऱ्या अजित पवारांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता. राष्ट्रवादीची 50 जागांवर बोळवण होणार असल्याची माहिती, मात्र अजित पवार 60 ते 65 जागांवर ठाम. बारामतीत महायुतीत पुन्हा वाद. शिंदे गटानं अजित पवारांचे बॅनर झाकले. अजित पवारांच्या फोटोवर टाकले काळे कपडे. शिंदे गटाचे सुरेंद्र जेवरे पोलिसांच्या ताब्यात. आजपासून युगेंद्र पवारांची स्वाभिमान यात्रा सुरू. बारामतीच्या कन्हेरीतील मारुती मंदिराचं दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात. गावागावांमध्ये जाऊन नागरिकांशी साधणार संवाद. मालवण शिवराय पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपी चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. बदलापूरच्या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांवर सरकारचं विशेष लक्ष. गैरवर्तन करणाऱ्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा, राज्य सरकारचं जिल्हा परिषदेच्या शाळांना पत्र. पुण्यात डेंग्यू आणि साथीच्या आजारामध्ये वाढ. पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा आरोप. मनपाच्या आवारामध्ये धूर फवारणी करत आंदोलन. भारतात मंकीपॉक्सचा शिरकाव. दिल्लीत एका संशयिताला मंकीपॉक्सची लागण. आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी. आता 9 कॅरेटच्या सोन्यासाठीही हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा भारत सरकारचा विचार. कमी शुद्धतेच्या सोन्यालाही मागणी वाढली. भारतीय मानक ब्युरोची संबंधित हितधारकांशी चर्चा. भाजप खासदार कंगना रणौतनं मुंबईच्या पालीहिल परिसरातील रोहाऊस 32 कोटींना विकला. 4 वर्षांपूर्वी याच रोहाऊसवर बीएमसीनं केली होती कारवाई. भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडले. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा.